टुनके गावातील युवा तरुणांनी भास्करराव पेरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन पाटोदा ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी टुनकेच्या तरुणांनी पाटोद्याच्या विकासाचं रहस्य जाणून घेतलं. गेल्या अनेक वर्षांपासून भास्करराव पेरे यांनी केलेला गावचा विकास आराखडा व त्यानंतर झालेल्या पाटोदा ग्रामपंचायतीच्या विकासामुळे पाटोदा गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले आहे. यावेळी औरंगाबाद इथून जवळच असलेल्या पाटोदा गावात टुनकी गावातील युवकांनी पाटोद्यातील सर्व विकासाचा आराखडा जाणून घेतला. गावामध्ये फ्री वायफाय, चार प्रकारचे पाणी, मोफत पिठाची गिरणी, संपूर्ण गावात 42 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 25 ठिकाणी वॉश बेसिन, 11 सोलार बसवण्यात आले आहेत व तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व वेगवेगळ्या कोणत्या योजना असतात या सर्व योजनांची सखोल माहिती व सविस्तर असे मार्गदर्शन पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे व उपसरपंच विष्णू राऊत यांनी युवकांना केले. सुजित रंदे, MCN न्यूज, टुनकी. पाटोदा या ठिकाणी आज भेट देण्याला आलो आणि आम्हाला मार्गदर्शन सरपंच साहेब आणि उपसरपंच यांनी मार्गदर्शन केलं आणि खूप सर्व तरुणांनी इथून प्रेरणा आणि भविष्यात वाटचाल करण्यासाठी विचार आम्हाला सरपंच साहेबांनी दिले आणि येणाऱ्या काळातही आम्ही टुनकी तालुका इजापूर या आमच्या टुनकी ग्रामपंचायतीचा विकास करणार आहोत आणि सर्व तरुणांनी आम्ही इथून सरपंच साहेबाचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि आम्ही टुनकीचा तसाच सर्व विकास आम्ही करणार आहोत.